विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक इयत्ता दहावी प्रकरण तीन अंकगणिती श्रीडी अरिथमेटिक प्रोग्रेशन या प्रकरणासाठीचा अंकगणिती श्रीडी अरिथमेटिक प्रोग्रेशन हाच आपण उपघटक पाहणार आहोत या ठिकाणी काही क्रमिका दिलेल्या आहेत पुढील तीन पदे आपल्याला शोधायचे आहेत पहिली क्रमिका आहे शंभर सत्तर चाळीस दहा डॉट 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 पुढील तीन पदे शोधण्यासाठी प्रथमता तास सलग येणाऱ्या दोन संख्यामधील फरक पाहायला पाहिजे पुढची संख्या वाजा मागची संख्या सत्तर वजा शंभर वजातीसं ओके शंभरमधून सत्तर गेले तीस उरले मोठ्या संख्येत चिन्ह वजा तीस पहा मोठ्या संख्येत चिन्ह वजा दिल्यानंतर वजा तीस त्यानंतर चाळीस वजा सत्तर चाळीस वजा सत्तर इथंसुद्धा सत्तरमधून चाळीस गेले तीस तीसवरले मोठ्या चिन्ह वजा म्हणून वजा सत्तर अधिक चाळीस वजा तीस त्यामुळं वजा तीस या दहामध्ये मिळावं लागेल दहा वजा तीस वजा वीस त्यामुळं पुढचं पद आहे ते या ठिकाणी वजा वीस आहे आणखी दोन पदं शोधाय शोधायचे आहेत वजा तीस वजा वीस म्हणजे वजा वजावीसमध्ये वजा तीस मिळवलं पाहिजे वजा तीस मिळवल्यानंतर पुढचं पद येणार आहे वजा पन्नास वजा वजांची बेरीज त्यामुळं वजा पन्नास त्यानंतर पुढचं पद वजा पन्नास वजा तीस वजा वजांची बेरीज वजा असत्या वजा ऐंशी ओके वजा ऐंशी अशा पद्धतीनं ही तीन पदं आपल्याला मिळाली वजा वीस वजा पन्नास वजा वजा ऐंशी ओके त्यानंतर दुसरी क्रमिकाय आहे वजा सात वजा चार वजा एक दोन डॉट 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 पुढची संख्या वजा पाठिमागची संख्या वजा चार वजा करताना वजा डबल आलेले आहे वजा वजा अधिक वजा चार अधिक सात अधिक सात म्हणून चार गेले तीन उरले पुढे पहा फरक समानच आहे वजा एक वजा वजा अधिक चार ओके वजा एक अधिक चार चारमधून एक गेला तीन त्यामुळं तीन मिळावं लागेल शेवटी दोन अधिक तीन पाच पाच अधिक तीन आठ आठ अधिक तीन अकरा त्यामुळं पुढील तीन पदे या क्रमिकेमधील पाच आठ अकरा ओके पुढची क्रमिका आहे चार 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 या ठिकाणी पदा पुढचं पद पाठीमागचं पद दोघांचा फरक घेतला शून्य तो चार वाजता पड़ी वा चार शून्य चार वाजता चार शून्य त्यामुळं पुढची संख्या क्रमिकेतील पुढचं पद मिळवण्यासाठी शून्य मिळावं लागेल चार अधिक शून्य शून्य शु चार अधिक शून्य चार चार अधिक शून्य चार अधिक शून्य चार त्यामुळे पुढची पदे सुद्धा चार 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 अशीच येणार येणारी पद आपण पहिली क्रमिका पाहिली फरक हा ऋण आलेला आहे ऋण तीस दुस दोन मधील फरक या ठिकाणी तीन आहे धन तीन आहे धन आहे आणि तीन मधील फरक आता आपण बघितला चार वाजता चार शून्य आहे ओके म्हणजे क्रमागत पदामधील फरक स्थिर असेल तर त्याला सामान्य फरक किंवा सामायिक फरक या ठिकाणी कॉमन डिफरन्स म्हणतात आणि हा फरक डीनं दाखवला जातो ओके म्हणजे दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदातील फरक टी एन अधिक एक वजा टी एन आधी एक म्हणजे पुढचं पद वजा पाठीमागचं पद ओके स्थिर असेल तर या ठिकाणी ती त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात ओके पहा दिलेल्या क्रमिकेतील क्रमिकेतील कोणते दोन क्रमागत पदातील फरक टी एन अधिक एक वजा होता, होता। टी एन जर स्थिर असेल आता आपण पाहिला वजा तीस हा सामान्य फरक होता त्यानंतर तीन होता आणि त्यानंतर शून्य हो शून्य होता स्थिर होता अशा क्रमिकांना अंकगणिती श्रेणी म्हणतात आणि अशा श्रेणीतील टी एन अधिक एक वजा टी एन बरोबर डी हा सामान्य फरक असतो ओके अंक गणितीसाठी पहिले पद आपण ए मानले सामान्य फरक डी मानला तर टी वन बरोबर ए म्हणजे पहिलं पद दुसरं पद डी न वाढतंय सामान्य फरक मिळवायच्या पुढच्या पदात म्हणून टी टू बरोबर ए अधिक डी म्हणजे एमध्ये डी दुसरं पद मिळालं तिसरं पद ए अधिक डी अधिक डी म्हणजे दोन वेळा डी मिळवला पाहिजे म्हणून दोन डी ए अधिक दोन डी ओके या ठिकाणी टी वन बरोबर ए टी टू बरोबर ए अधिक डी टी थ्री बरोबर ए अधिक दोन डी अशा पद्धतीने टी फोर बरोबर छान बर ए अधिक तीन डी होणार इथं तीन असेल इथं दोन इथं चार असेल इथं तीन ओके म्हणून पहिले पदे आणि सामान्य फरक डी असलेली अंकगणी गणितिस डी ए अधिक डी दुसरं पद तिसरं ए अधिक दोन डी तिस चौथं पद या ठिकाणी ए अधिक तीन डी डॉट 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 आणि शेवटचं पद आपल्याला काढायचं असेल तर म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे महत्त्वाच्या ह्या चार बाब्या आहेत जर क्रमिकेमध्ये टी एन अधिक एक वाजा टी एन हा फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती शिडी म्हणतात ओके दुसरं अंकगणिती शिडीच्या दोन क्रमागत पदातील फरक डी या अक्षरण दाखवला जातो पुढं डी हा फरक धन असतो ऋण असतो किंवा शून्य असू शकतो चार अंकगणिती शिडीतील पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असेल तर सीडीतील पदे ए हे पहिलं दुसरी यादी डी तिसरी या दोन डी अशा पद्धतीनं डॉट 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 अशी असतात ओके अरेथमेटिक प्रोग्रेशन सम सिक्वेन्स आर गिवन बिलो फॉर एव्हरी सिक्वेन्स राईट द नेक्स्ट थ्री टर्म्स फर्टी सिक्वेन्सीज हंड्रेड सेवन्टी फॉर्टी टेन द डिफरन्स बिट्वीन सेवन्टी मायनस हंड्रेड मायनस थर्टी फॉर्टी मायनस सेवन्टी मायनस थर्टी देअर फॉर टेन मायनस थर्टी इज इक्वल टू मायनस ट्वेंटी नेक्स्ट टर्म मायनस ट्वेंटी मायनस थर्टी मायनस फिफ्टी नेक्स्ट टर्म अँड मायनस फिफ्टी मायनस थर्टी मायनस एटी दिज आर थर्ड टर्म ओके मायनस ट्वेंटी मायनस फिफ्टी मायनस एटी दिज आर थ्री टर्म्स सेकंड सिक्वेन्स मायनस सेवन मायनस फोर मायनस वन टू मायनस फोर मायनस सेवन डिफरन्स Minus 4, minus, minus 7, plus 7, 7, minus 4, 3. Okay, therefore, next term, fifth term, four, 2 plus 3, 5. Next term, 5 plus 3, 8. Next term, 8 plus three eleven Okay, these are three terms 2, 5, 8, 11. Okay, third sequence, four 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 Difference, 4 minus four zero Therefore, fourth term of 4 minus 4 plus 0 4 4 plus 0 4 4 plus 0 4 these are 4 4 4 these are three terms for that sequence okay here the difference uh, in example first is negative in example second is positive and in example third is zero okay if the difference between two consecutive terms is constant then it is called as the it is called the the common difference and is generally denoted by letter d okay in the given sequence if the difference between two consecutive terms tn plus 1 minus tn is constant then the sequence is called as arithmetic progression okay ap in this sequence tn plus 1 minus tn is equal to d okay in an arithmetic progression, if the first term is donated by A and a common difference is D, then T1 is equal to A, T2 is equal to A plus D, T3 is equal to A plus D plus D, A plus 2D, okay? Similarly, T4 is equal to A plus 3D, okay? Here 4, here 3, here 3, here 2, here 2, here 1, okay? Therefore, nth term... टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी फ्रॉम दॅट टी टी टेन टू टू ए ए प्लस प्लस मायनस वन नाईन नाईन डी डी ओके अरिथमेटिक प्रोग्रेशन हॅविंग फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी इज ए ए प्लस डी दिस इज फर्स्ट टर्म ए प्लस डी सेकंड टर्म ए प्लस टू डी थर्ड टर्म फोर्थ ए प्लस थ्री डी डॉट 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 ओके Let us remember in a sequence if difference Tn plus 1 minus Tn is a constant then the sequence is called as arithmetic progression. and arithmetic progression. Second, in an AP, in an arithmetic progression the difference between two consecutive terms is constant and is denoted by letter D. Okay. Third, Difference D can be positive, negative or zero Okay. And fourth, in an AP, arithmetic progression, if the first term is A and common difference is D, then the terms in the sequence are A, A plus D, A plus 2D, A plus 3D, dot dot dot. Okay. आशा पतेट नहाँ वीडियो आपन जरू लाइक करावा. आणि आपले सरो मित्राना लाइक करने सहकार्य करावे. धन्यवाद.